हेलो माय डियर फ्रेंड्स एंड वेलकम बैक ऑन द ब्यूटीफुल प्लैनेट ऑफ बायोलॉजी। आणि आपण एका अतिशय जबरदस्त अशा टॉपिकला सुरुवात केलेली आहे। आपल्या टॉपिकचं नाव असेल केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन। याच्यामध्ये काल आपण काय बघितलं होतं, तर काल आपण पॅनक्रियास बघितलं, बरोबर की नाही। अगोदर आपण ॲड्रिनल बघितली होती। ॲड्रिनलमध्ये कॉर्टेक्स, मेडुला, मेडुलामधून कॅटेकोलामाइन्स, इपिनेफ्रिन, नॉर इपिनेफ्रिन, एमर्जन्सी हॉर्मोन्स, फाईट ऑर फ्लाईट, काय काय होतं, प्युपिल्स डायलेट होतात, मसलमध्ये ग्लुकोजचा अपटेक होतो, पायलो इरेक्शन, स्वेटिंग, हार्ट रेट वाढतो, ब्रिदिंग रेट वाढतो, ह्या सगळ्या गोष्टी होतात, बरोबर की नाही। आणि जे ॲड्रिनल कॉर्टेक्स असतो त्याच्यातल्या तीन लेअर GFR, झुना ग्लोमेरुलोसा, ठीक आहे, झोना फॅसिक्युलेटा, झोना रेटिक्युलॅरिस, अशा पद्धतीच्या तीन तीन लेयर असतात। आणि ह्या ग्लुकोकॉर्टिकॉइड्स जसं की कॉर्टिसोल हे हॉर्मोन सिक्रेट करतात, आणि ज्याचे फंक्शन आपण स्टिरॉइडच्या ॲक्शन्स बघितल्या होत्या बेटा वेगवेगळ्या, कोणकोणत्या ॲक्शन्स होत्या, अँटी इन्फ्लॅमेटरी ॲक्शन, इम्युन सिस्टीमला सप्रेस करणारी ॲक्शन, बरोबर आहे की नाही। त्यानंतर बेटा याच्यावर तुमच्या मेटाबॉलिझमवर सुद्धा बरेचसे इफेक्ट्स असतात, RBC फॉर्मेशन प्रमोट करतं। त्यानंतर मिनरॅलोकॉर्टिकॉइड्स अल्डोस्टेरॉन होतं, ते तुमच्या सोडियमचं रिअब्झॉर्प्शन वाढवतं DCT आणि CD। त्यानंतर पॅनक्रियासमध्ये आपण बघितलं तीन टाईपच्या सेल्स असतात, अल्फा सेल्स, बीटा सेल्स, डेल्टा सेल। त्यातल्या ज्या अल्फा सेल्स असतात बेटा त्या सिक्रेट करतात ग्लुकॅगॉन, आणि ग्लुकॅगॉन काय करतं तर हायपरग्लायसेमिक हॉर्मोन आहे, ब्लडमधला ग्लुकोज वाढवणार। कसा वाढवणार, ग्लायकोजिनोलायसिस करणार, ग्लुकोनिओजेनेसिस करणार, आणि सेल्युलर अपटेक इनहिबिट करणार। हे कशावर ॲक्ट होतं बेटा, तर हे ॲक्ट होतं मेनली हेपॅटोसाइट्सवर, बरोबर आहे। त्यानंतर दुसरं जे आहे बेटा हॉर्मोन इन्सुलिन, इन्सुलिन कोणावर ॲक्ट होतं, हेपॅटोसाइट आणि ॲडिपोसाइट्सवर ॲक्ट होतं। आणि इन्सुलिन काय करतं, इन्सुलिन हे हायपोग्लायसेमिक हॉर्मोन आहे, म्हणजे हे काय करणार तर तुमच्या ब्लडमधला ग्लुकोज काढून घेणार बेटा। ब्लडमधला ग्लुकोज काढून कुठं, तर सेलमध्ये, सेलमध्ये त्याचा अपटेक इन्क्रीज करणार, सेलमध्ये युटिलायझेशन इन्क्रीज करणार। कोणतं हॉर्मोन, इन्सुलिन बेटा। इन्सुलिनवर जर इन्सुलिनचं सिक्रिशन डिक्रीज झालं, त्यानंतर इन्सुलिन आणखी काय करतो तर ग्लायकोजनचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये, ठीक आहे, सॉरी, ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लायकोजनमध्ये करतो, तर त्याला ग्लायकोजेनेसिस म्हणतो आपण, ग्लायकोजनचं सिंथेसिस, ग्लायकोजेनेसिस, ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लायकोजनमध्ये आणि ग्लायकोजन स्टोअर केला जातो। तर ही कंडिशन होते बेटा त्याच्यामध्ये, ठीक आहे। तर हे आपण बघितलं होतं। त्यानंतर जर इन्सुलिन सिक्रिट नाही झाला तर कोणता डिसीज होतो, डायबिटीज, शुगरची बिमारी, शुगर की बिमारी हो जाती है अगर इन्सुलिन का सिक्रिशन कम हो जाए तो, ठीक है। आता आज आपण बघणार आहोत बेटा आणखी एक इंटरेस्टिंग, एंडोक्राइन ग्लँड्स असतात, त्यांना आपण एकत्रितपणे म्हणतो गोनॅड्स। काय म्हणतो त्यांना आपण एकत्रितपणे, गोनॅड्स म्हणतो बेटा। हे गोनॅड जे असतात, मेलमध्ये गोनॅड्स असतात टेस्टिस, मेलमध्ये काय असतात टेस्टिस, आणि फिमेलमध्ये असतात ओवरी, फिमेलमध्ये काय असतात ओवरी। तर अगोदर आपण बघूयात बेटा टेस्टिस, टेस्टिस हे मेलमधले, मेलमधले बघा इकडे लक्ष द्या, मेलमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन्स असतील बेटा टेस्टिस। काय यांना प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणतात, तर यांच्यामध्ये स्पर्मचं प्रोडक्शन होतं, बरोबर आहे, त्याच्यामुळे यांना प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणतात। तर ह्या टेस्टिसचे ड्युअल फंक्शन्स असतं बेटा, टेस्टिस ऑल्सो ॲक्ट्स असतात। टेस्टिस बेसिकली मेलमध्ये, तुम्हाला रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये याचे डिटेल्स आहेत बेटा, टेस्टिस ह्या मेलच्या सेक्स ऑर्गन असतात, प्रायमरी सेक्स ऑर्गन असतात, आणि पेयर प्रेझेंट असते, टेस्टिसची एक पेयर प्रेझेंट असते, आणि कुठं असते तर स्क्रोटममध्ये, कुठं प्रेझेंट असते स्क्रोटममध्ये, स्क्रोटम कुठं असते आउटसाईड दी ॲबडॉमेन, आपल्या ॲबडॉमेनच्या आउटसाईडला ह्या लोकेटेड असतात, आउटसाईड दी ॲबडॉमेन, ठीक आहे बेटा। तर ह्या ज्या टेस्टिस असतात ह्या मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय आहेत बेटा, तर सेक्स ऑर्गन आहेत, परंतु ह्या एंडोक्राईन फंक्शनसुद्धा परफॉर्म करतात। कोणतं फंक्शन परफॉर्म करतात, एंडोक्राईन फंक्शनसुद्धा परफॉर्म करतात, बिकॉज बेटा दे सिक्रीट हॉर्मोन्स कॉल्ड अँड्रोजन्स। कोणते हॉर्मोन सिक्रेट करतात, अँड्रोजन नावाचे हॉर्मोन सिक्रेट करतात, आणि मेन सर्वात इम्पॉर्टंट अँड्रोजन कोणता असेल, टेस्टोस्टेरॉन। कोणता अँड्रोजन असेल सर्वात इम्पॉर्टंट, टेस्टोस्टेरॉन। आता बेटा जी ओव्हरी असते की नाही, ही ओव्हरी दोन गोष्टींपासून बनलेली आहे, इंटरस्टिशियल टिश्यू एक असतो, आणि दुसरे असतात बेटा सेमिनिफेरस ट्युब्युल, म्हणजे ज्याच्यामध्ये सेमेन, ज्याच्यामध्ये स्पर्म ॲक्च्युली तयार होतात ते सेमिनिफेरस ट्युब्युल। आपल्या टेस्टिसचे दोन कॉम्पोनंट कोणकोणते असतात, टेस्टिसमध्ये काय काय असतं बेटा, सेमिनिफेरस ट्युब्युल असतात, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ टेस्टिस, त्याला म्हणतात सेमिनिफेरस ट्युब्युल, ठीक आहे। त्याच्यामध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल पण असतात, प्लस काय असतात बेटा, इंटरस्टिशियल टिश्यू, काय असतो त्याच्यामध्ये इंटरस्टिशियल टिश्यू, किंवा ह्या इंटरस्टिशियल टिश्यूजलाच स्ट्रोमल टिश्यू असं सुद्धा म्हणतात, यालाच काय म्हणतात स्ट्रोमल टिश्यू, म्हणजे स्ट्रोमा इन शॉर्ट, स्ट्रोमा, ठीक आहे। तर ह्या दोन टाईपचे टिश्यू ते आपल्या टेस्टिसमध्ये असतात बेटा। कोणत्या दोन टाईपचे बघा इकडे लक्ष द्या, तर बेटा सेमिनिफेरस ट्युब्युल असतात, म्हणजे जे की तुमचे स्पर्म तयार करेल,
ट्यूब्युलर स्ट्रक्चर असतात स्पर्म तयार करणारे, सेमिनिफेरस ट्यूब्युल असतात आणि दुसरं असतं इंटरस्टिशियल टिश्यू. आता तुम्ही टेस्टिसचा टीएस वगैरे बघणार, ठीक आहे, रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये तुम्ही बघितलंय असेल, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बेटा काय होतं, तुमच्या दोन टाईपच्या टिश्यू असतात, सेमिनिफेरस ट्यूब्युल असतात आणि इंटरस्टिशियल टिश्यू असतो. तर जो इंटरस्टिशियल टिश्यू असतो की नाही, स्ट्रोमल टिश्यू, तर त्याच्यामध्ये बेटा एक स्पेशल टाईपच्या सेल असतात, त्या सेल्सना आपण इंटरस्टिशियल सेल असं म्हणतो. काय म्हणतो त्या सेल्सना आपण इंटरस्टिशियल सेल्स, काय म्हणतो त्या सेल्सना इंटरस्टिशियल सेल्स, किंवा त्या सेल्सना आपण काय म्हणतो लेडिग सेल्स. त्या सेल्सनाच आपण काय म्हणतो लेडिग सेल्स. आणि ह्या लेडिग सेल्स ज्या असतात, बघा इकडे लक्ष द्या, ह्या लेडिग सेल्स ज्या असतात, ह्या लेडिग सेल्स काय सिक्रेट करतात, तर ह्या लेडिग सेल्स सिक्रेट करतात तुमचं टेस्टोस्टेरॉन. काय सिक्रेट करतात, टेस्टोस्टेरॉन नावाचं हॉर्मोन. हे हॉर्मोन काय आहे बेटा, तर हे अँड्रोजन आहे. इट इज अ अँड्रोजन. अँड्रोजन म्हणजे मेल कॅरेक्टरिस्टिक जनरेट करणारा हॉर्मोन बेटा. अँड्रो मीन्स मेल, तर अँड्रोजेनिक कॅरेक्टर्स डेव्हलप करणारा हॉर्मोन टेस्टोस्टेरॉन. कोण सिक्रेट करतं, लेडिग सेल. आता तुम्हाला सर्वांना माहीत असावं बेटा, मी कालच तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे, आपले जे गोनॅडोट्रॉपिन्स असतात, म्हणजेच काय, एल एच आणि एफ एस एच. तर एल एच जे असतो की नाही, एल एच, एल एचला मेलमध्ये आय सी एस एच म्हणतात, इंटरस्टिशियल सेल. इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ह्या सेल्सना तो स्टिम्युलेट करतो. कोणता हॉर्मोन, एल एच. एल एच मेलमध्ये त्याचंच नाव काय, एल एचचं मेलमधलं नाव इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. म्हणजेच एल एच मेलमध्ये काय करतो, इंटरस्टिशियल सेल्सना स्टिम्युलेट करतो. आणि कशाचं सिक्रिशन प्रमोट करतो, टेस्टोस्टेरॉनचं. कशाचं सिक्रिशन प्रमोट करतो, टेस्टोस्टेरॉनचं सिक्रिशन प्रमोट करतो. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं, हे टेस्टोस्टेरॉन आणि एफ एस एच दोघं जण मिळून स्पर्मॅटोजेनेसिस घडून आणतात. काय काय बेटा, टेस्टोस्टेरॉन. बघा, टेस्टोस्टेरॉनचं सिक्रिशन कोणी प्रमोट केलं, लेडिग सेल्स पासून, तर तुमच्या एल एचनं. कोणं प्रमोट केलं, एल एचनं. म्हणजेच कोण, इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोननं. कोणी केलं, इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, जे की कुठून रिलीज होतं, तुमच्या पिट्युटरी ग्लँड पासून. त्यानं काय केलं, इंटरस्टिशियल सेलला प्रमोट केलं लेडिग सेल्सना. म्हणजेच बेटा हे एकच नाव आहे, लेडिग सेल्सना प्रमोट केलं काय सिक्रेट करण्यासाठी, टेस्टोस्टेरॉन. आणि हे टेस्टोस्टेरॉन स्पर्मॅटोजेनेसिस करत असतं एफ एस एच सोबत, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन सोबत मिळून मेलमध्ये हे काय करत असतं, तर तुमचा स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये हेल्प करत असतं. फंक्शन येतील आपल्याला, पण आता सध्या तुमचं टेस्टोस्टेरॉन रिलीज करण्यासाठी काय रेस्पॉन्सिबल असतं ते लक्षात घ्या, ठीक आहे बेटा. तर बघा, टेस्टिस मेलमधले प्रायमरी सेक्स ऑर्गन आहेत, पण हे एंडोक्राईन फंक्शनसुद्धा परफॉर्म करतात. मेन रोल यांचा स्पर्मॅटोजेनेसिस आहे, पण हे हॉर्मोन पण रिलीज करतात. तर बेटा याच्यामध्ये दोन टिश्यू आहेत, सेमिनिफेरस ट्यूब्युल असतात आणि इंटरस्टिशियल टिश्यू पण आहे, ठीक आहे. सेमिनिफेरस ट्यूब्युल ज्याच्यामध्ये स्पर्म तयार होतील, बरोबर, आणि दुसरा इंटरस्टिशियल टिश्यू ज्याच्यामध्ये तुमच्या इंटरस्टिशियल सेल असतात, ज्यांना एल एच. याच्यावर कोण ऍक्ट होतो, याच्यावर कोणता हॉर्मोन ऍक्ट होतं, तर एल एच बेटा. कोणतं हॉर्मोन ऍक्ट होतं, एल एच. आणि या एल एचलाच मेलमध्ये आय सी एस एच असं म्हणतात, इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन असं म्हणतात त्याला. मेलमध्ये दोन्ही सेम असतात, आय सी एस एच म्हणजेच एल एच बेटा, एल एच म्हणजेच आय सी एस एच. अरे गंगाधर ही शक्तिमान है, बघा, ठीक आहे. एल एचच दुसरं नाव आय सी एस एच असतं बेटा, ठीक आहे. तर हे हॉर्मोन काय करणार तुमचं, तर टेस्टोस्टेरॉनचं सिक्रिशन प्रमोट करणार. आता हे टेस्टोस्टेरॉन जे आहे, हे एक अँड्रोजन आहे, हे मेल कॅरेक्टर्स डेव्हलप करत असतं. आता टेस्टोस्टेरॉन नेमकं आपल्या बॉडीमध्ये काय करतं, बघा, टेस्टोस्टेरॉन नेमकं आपल्या बॉडीमध्ये काय करतं, तर बेटा हे काय करतं, हे डेव्हलपमेंट आणि मॅच्युरेशन फंक्शन कशा कशाचं, बघा, डेव्हलपमेंट, जे मेलमधले वेगवेगळे सेक्स ऑर्गन्स असतात त्यांची डेव्हलपमेंट करणं, त्यांचं मॅच्युरेशन करणं आणि त्यांचं फंक्शन परफॉर्म करणं, त्यांचं फंक्शन रेग्युलेट करणं, त्यांचं काय, फंक्शन रेग्युलेट करणं, हे सर्व कामं ते करतं बेटा. काय काय, डेव्हलपमेंट, मॅच्युरेशन, फंक्शन कशा कशा जाता, तर मेल सेक्स ऑर्गन काय काय असतात बेटा त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये असतं इपिडिडायमिस, वॅस डिफरन्स, सेमायनल वेसिकल्स, सेमायनल वेसिकल्स, त्यानंतर असेल तुमची प्रोस्टेट ग्लँड, त्यानंतर युरेथ्रा. ह्या सर्वांच्या डेव्हलपमेंटमध्ये टेस्टोस्टेरॉनचा रोल असतो बेटा, ठीक आहे. ह्या सर्वांच्या डेव्हलपमेंटमध्ये तुमच्या टेस्टोस्टेरॉनचा रोल असतो, त्यांचं काम नॉर्मली मेंटेन ठेवणं, त्यांना मॅच्युअर करणं, हे सर्व ऑर्गन्स,
ठीक आहे, हे सर्व मेल सेक्स ऑर्गन असतील. मेलमध्ये सेक्स ऑर्गन आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी असतात. ते तुम्ही बघितलं असेल बेटा टेस्ट, जे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची जेव्हा स्टडी केलात तेव्हा डिटेलमध्ये इपिडेनायमिस कुठं असतं, वायस डिफरन्स काय आहेत, सेमायनल व्हेसिकल्स कुठं असतात, प्रोस्टेट, युरेथ्रा, ह्या सर्व गोष्टी. ठीक आहे, तर यांची डेव्हलपमेंट, मॅच्युरेशन, फंक्शन ह्या सर्व गोष्टी रेग्युलेट करतं तुमचं टेस्टोस्टेरॉन. त्यानंतर बेटा टेस्टोस्टेरॉन आणखी एक फंक्शन परफॉर्म करतं. कोणतं? तर जे मेल सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स असतात, मेलमधले सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स बेटा, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर मध्ये काय काय येतं मेलमध्ये तुम्हाला माहीत असावं. तर डेव्हलपमेंट ऑफ प्युबिक हेअर्स, डेव्हलपमेंट ऑफ ऍक्झिलरी हेअर्स, त्यानंतर फेशियल हेअर्स डेव्हलप होणं. ठीक आहे, बघा इकडे लक्ष द्या कोणकोणते कॅरेक्टर्स डेव्हलप करतं. तर पहिलं बेटा मस्क्युलर ग्रोथ, अँड्रोजनमुळे मस्क्युलर ग्रोथ होते बेटा. आता हा क्वेश्चन येऊ शकतो एक्झाम मध्ये तुम्हाला की वेगवेगळे ऍथलीट जे असतात की नाही बेटा, ऍथलीट्स म्हणजे वेगवेगळे स्पोर्ट्समन जे असतात ते बऱ्याच वेळा टेस्टोस्टेरॉनचं इंजेक्शन घेतात. काय करतात ते? टेस्टोस्टेरॉनचं इंजेक्शन घेतात बेटा. टेस्टोस्टेरॉनचं इंजेक्शन का घेतात ते लोक? तर टेस्टोस्टेरॉनचं इंजेक्शन घेतल्यानं काय होतं बेटा, तर मसलची ग्रोथ होते, कॅपॅसिटी वाढते. त्यामुळं टेस्टोस्टेरॉन आणखी काय करतं, आरबीसी प्रोडक्शन पण इन्क्रीज करतं. आणि आरबीसी ग्रोथ झाल्यामुळं, आरबीसीची ग्रोथ झाल्यामुळं काय होतं बेटा, तर बॉडीची ऑक्सिजन कॅरी करण्याची कॅपॅसिटी वाढते. त्यामुळं ॲथलीट्सची क्षमता वाढते. त्यामुळं बऱ्याच वेळा मस्क्युलर ग्रोथ होते आणि आरबीसी प्रोडक्शन होतं. म्हणून टेस्टोस्टेरॉनचा इलिगल यूज केला जातो, टेस्टोस्टेरॉन बाहेरून घेतलं जातं इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, ते इलिगल आहे बेटा, ते अलाउड नसतं. तर बघा याच्यामुळं मस्क्युलर ग्रोथ होते त्या पर्सनमध्ये. त्यानंतर फेशियल आणि ॲक्झिलरी हेअरची ग्रोथ होते. बघा ॲक्झिलरी हेअरची ग्रोथ होते. त्यामुळे बेटा टेस्टोस्टेरॉन रिलीज व्हायला लागलं की माणसाला दाढी मिशा यायला लागतात. फेशियल आणि ॲक्झिलरी हेअरची ग्रोथ होते. त्यानंतर मेलमध्ये एक ॲग्रेसिव्हनेस ग्रो होतं. बघा ॲग्रेसिव्हनेस, एकदम चिडचिड करणं, एकदम अंगावर धावून जाणं. कोणी काय म्हणलं की बघतोच तुझी, असं असतील ना काय काय लोक, थांब तुला बघतोच, काय बघतोय काय नाही की बघा नुसत्या धमक्या देत राहतात काय काय लोक. तर बेटा ते ॲग्रेसिव्हनेस जे येतं की नाही ते टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनमुळं. ते म्हणतात ना तुमचे हॉर्मोन लेवल पीक येत रे तुम्ही यंग, त्याच्यामुळे जरा असं व्हायला असं म्हणतात ते. बघा तर ॲग्रेसिव्हनेस, आणि हे एक रिझन आहे, ॲथलीट जे ड्रग्ज म्हणजे हे अल्डोस्टेरॉनचं ड्रग म्हणून यूज करतात, ॲग्रेशन येतं त्याच्यामुळं. आणि काही काही स्पोर्ट्समध्ये जसं की बॉक्सिंग बिक्सिंग असतं त्याच्यात ॲग्रेशन लागतं. ठीक आहे, तशा स्पोर्ट्सवाले लोक याचा मिसयूज करतात बेटा. त्यानंतर जो मेलमधल्या आवाजामध्ये जो चेंज होतो की नाही, आवाजाचा जे लो पिच होतो, आवाज कसा बनतो मेलचा, लो पिचवाला जो आवाज बनतो, हे लो पिच आवाजाचा बनण्याचं सुद्धा एक रिझन काय असतं बेटा, टेस्टोस्टेरॉन. नाहीतर मुलांचा आवाज फार असा सुरेख गोड गोड असतो, पण बेटा हे टेस्टोस्टेरॉन सगळा घोळ करतं आहे, आवाजाचा पिच लो करून टाकतं. फिमेलचा व्हॉइस हाय पिचवाला असतो बघा, है ना, श्रेया घोषालचा आवाज आहे का बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल कसं हाय पिच आहे साऊंडमध्ये. ठीक आहे, त्यानंतर बेटा मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं की टेस्टोस्टेरॉन काय करतं, तर FSH सोबत मिळून स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये हेल्प करतं. कशामध्ये हेल्प करतं? स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजेच काय? स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्मचं फॉर्मेशन, बरोबर आहे. त्यानंतर हे टेस्टोस्टेरॉन जे हे आपल्या CNS वर, आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवर सुद्धा ऍक्ट होतं. आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवर ऍक्ट होऊन मेलमध्ये सेक्शुअल बिहेवियर कंट्रोल करतं. सेक्शुअल बिहेवियर, सेक्शुअल अर्ज जी असते की नाही ते कोण कंट्रोल करतं? तुमचं टेस्टोस्टेरॉन कंट्रोल करतं. सेक्शुअल बिहेवियर म्हणजे लिबिडो बेटा. लिबिडो म्हणजे अर्ज फॉर सेक्शुअल इंटरकोर्स, ती जी असते की नाही त्याला लिबिडो म्हणतात. सेक्शुअल बिहेवियर जे असतं माणसाचं लिबिडो, तर ही लिबिडोसुद्धा कोण कंट्रोल करतं? तर तुमचं टेस्टोस्टेरॉन हे हॉर्मोन कंट्रोल करत असतं. त्यानंतर बेटा हे आणखी काय करतं, तर याचा ॲनाबॉलिक इफेक्ट आहे. कशावर? तर कार्बोहायड्रेट्सवर आणि प्रोटीन्सवर. कशावर बेटा? ॲनाबॉलिक म्हणजे काय? सिंथेटिक, तयार करतं, तयार करणं प्रमोट करतं, ब्रेकडाऊन नाही तर तयार करतं. ॲनाबॉलिक इफेक्ट कशा कशावर बेटा? प्रोटीनवर, प्रोटीनवर ॲनाबॉलिक इफेक्ट असतो. आणि दुसरं कशावर ॲनाबॉलिक इफेक्ट असतो? कार्बोहायड्रेट्सवर. दुसरं कशावर? कार्बोहायड्रेट्स, कार्बोहायड्रेट्सवर सुद्धा याचा ॲनाबॉलिक इफेक्ट असतो. बघा इकडे लक्ष द्या, हे असेल बेटा तुमचं टेस्टोस्टेरॉन. आपण काय बघतोय? तर आपण एंडोक्राईन ग्लँड बघतोय. आपण एंडोक्राईन सिस्टीममधली एक 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 ग्लँड बघत आलो. आपण हायपोथॅलामस बघितलं, पिट्युटरी बघितली, थायरॉईड बघितली, पॅराथायरॉईड बघितली, पिनियल बघितली, थायमस बघितली, ॲड्रिनल बघितली, आणि त्यानंतर पॅनक्रियास बघितली. आणि आता आपण सुरुवात केलेली आहे बेटा गोनॅड्स. गोनॅड्समध्ये आपण मेल आणि फिमेल गोनॅड्स असतात. मेलमधले जे गोनॅड्स असतात त्यांना टेस्टिस असं म्हणतात. टेस्टिसमध्ये टेस्टिस ह्या बेटा कशा असतात? तर एक्स्ट्रा ॲबडॉमिनल, ॲबडॉमिनच्या बाहेर ठेवलेल्या असतात. आणि त्या स्क्रोटल, हे सॅकलाईक स्ट्रक्चरल असतं स्क्रोटम नावाचं, त्याच्यामध्ये स्क्रोटल असतात टेस्टिस, ॲबडॉमिनच्या बाहेर ठेवलेल्या असतात. तर त्यांच्यामध्ये दोन टाईपचा टिश्यू असतो. एक असतात सेमिनिफेरस ट्युब्युल्स, ज्याच्यामध्ये स्पर्मचं प्रोडक्शन
क्वेश्चन होतं. दुसरी असते इंटरस्टिशियल टिश्यू बेटा, ज्याच्यामध्ये इंटरस्टिशियल सेल्स असतात. त्या इंटरस्टिशियल सेल्सनाच आपण काय म्हणतो, लेडीग सेल्स. काय म्हणतो त्यांना, लेडीग सेल्स. ह्या सेलवर ऍक्ट होणारे जे हॉर्मोन असतं ते LH असतं बेटा. त्याला मेलमध्ये ICSH असं सुद्धा म्हणतात, कारण ते इंटरस्टिशियल सेलवर ऍक्ट होतं, ते लेडीग सेल्सवर ऍक्ट होतं. आणि कशाचं सिक्रिशन प्रमोट करतं, टेस्टोस्टेरॉनचं. तर हे टेस्टोस्टेरॉन जे आहे बेटा हे अँड्रोजन आहे, ठीक आहे. फक्त टेस्टोस्टेरॉन नाही, अँड्रोजन सिक्रेट करतात, पण मेन अँड्रोजन कोणता असेल, टेस्टोस्टेरॉन असेल. ह्या टेस्टोस्टेरॉनचं सिक्रेशन करतं. आणि टेस्टोस्टेरॉन काय काय फंक्शन परफॉर्म करतं बेटा, तर त्याचे फंक्शन्स असतील तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे वेगवेगळे जे पार्ट्स आहेत. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधले आपल्या जे वेगवेगळे पार्ट्स आहेत बेटा, कोणते वेगवेगळे पार्ट, तर इपिडिडायमिस असेल, व्हायस डिफरन्स, सेमायनल वेसिकल्स, प्रोस्टेट, युरेथ्रा, ह्या सगळ्याची डेव्हलपमेंट रेग्युलेट करणं. इव्हन टेस्टिस आणि पेनिसची डेव्हलपमेंट सुद्धा हे रेग्युलेट करतं टेस्टोस्टेरॉन, ठीक आहे. तर त्यांची डेव्हलपमेंट रेग्युलेट करणं. त्यानंतर मेलमध्ये जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स असतात त्यांची डेव्हलपमेंट काय काय करू शकतं, हे मस्क्युलर ग्रोथ करतं, फेशियल आणि ऍक्झिलरी हेअरची ग्रोथ करतं, ऍग्रेसिव्हनेस ग्रो होतो याच्यामुळं. त्यानंतर आवाजाचा पीच जो आहे तो लो होतो. त्यानंतर हे स्पर्मॅटोजेनेसिस कोणासोबत मिळून, तर FSH सोबत मिळून. FSH सोबत मिळून टेस्टोस्टेरॉन काय करतं, स्पर्मॅटोजेनेसिस प्रमोट करतं. सेक्शुअल बिहेवियर जे असतं मेलमधलं, लिबिडो, ठीक आहे. सेक्शुअल बिहेवियर म्हणजे लिबिडो बेटा, ती अर्जी असते सेक्शुअल कॉन्टॅक्टची, त्याला लिबिडो असं म्हणतात. त्यानंतर अॅनाबॉलिक इफेक्ट असतो याचा कोणाकोणावर, प्रोटीनवर आणि कार्बोहायड्रेटवर. एवढ्यावर याचा कसा इफेक्ट बेटा, अॅनाबॉलिक म्हणजे सिंथेसिस प्रमोट करतं, कार्बोहायड्रेटचं आणि प्रोटीन्सचं बेटा, ब्रेकडाऊन नाही तर सिंथेसिस, त्याला अॅनाबॉलिक इफेक्ट म्हणायचं. तर हे असेल बेटा मेलमधलं सेक्स हॉर्मोन. टेस्टोस्टेरॉन कुठून रिलीज होतं, तुमच्या टेस्टिसमधल्या इंटरस्टिशियल सेल्सपासून. आणि हे असतील त्याचे रोल्स आणि फंक्शन. आता जे दुसरं गोनॅड आहे बेटा, गोनॅड्स हे एंडोक्राईन स्ट्रक्चर आहे. गोनॅड्स काय सिक्रेट करतात, तर बेटा हॉर्मोन सिक्रेट करतात. यांना प्रायमरी फंक्शन वेगळं आहे. टेस्टिसचं प्रायमरी फंक्शन स्पर्म प्रोडक्शन आहे, सेमेन प्रोडक्शन आहे, आणि ठीक आहे. आणि जे ओवरी असतात त्याचं ओवाचं प्रोडक्शन, ओवमचं प्रोडक्शन हे प्रायमरी फंक्शन आहे. पण त्याच्यासोबतच ते काय करतात, तर हॉर्मोनसुद्धा प्रोड्यूस करतात. तर हे झालं मेलचं बेटा. आता आपण काय करूयात, फिमेलमधलं जे गोनॅड आहे ओवरी, ही ओवरी नेमकं काय करते ते बघूयात. त्यापूर्वी बोर्डवरचं लिहून घ्या. तर बेटा जसं मेलमध्ये टेस्टिस हे प्रायमरी सेक्स ऑर्गन असतं, तसं फिमेलमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन कोणतं असतं, ओवरी असतं. तर बेटा एक पेअर असते ओवरीची सुद्धा. ओवरीसुद्धा कसं स्ट्रक्चर आहे बेटा, पेअर्ड स्ट्रक्चर आहे. हे सुद्धा कुठं प्रेझेंट असतात, तर हे ॲबडॉमिनमध्ये असतात बेटा. टेस्टिस एक्स्ट्रा ऑबिनॉमिनल म्हणजे ॲबडॉमिनच्या बाहेर होत्या, परंतु ओवरीज कुठं असतात, तर ओवरीज ह्या ॲबडॉमिनच्या मध्ये लोकेटेड असतात, ठीक आहे. तर ओवरीज यांचं जे प्रायमरी फंक्शन असतं ते काय असतं, तर प्रोडक्शन ऑफ एग, ठीक आहे. ओवमचं प्रोडक्शन करणं हे प्रायमरी फंक्शन असतं आप त्या ओवरींचं बेटा. परंतु ओवरीज साईड बाय साईड हॉर्मोनसुद्धा रिलीज करतात, त्यामुळे याला आपण एंडोक्राईन पार्टमध्ये कन्सिडर करतो, ठीक आहे. ह्या साईड बाय साईड काय प्रोड्यूस करतात, तर हॉर्मोनसुद्धा प्रोड्यूस करतात. आता तुम्हाला सर्वांना माहीत असं बेटा, आपल्या ओवरीमध्ये दोन टाईपचा टिश्यू असतो. कोणत्या दोन टाईपचा टिश्यू असतो, एक तर त्याच्यामध्ये असतात डेव्हलपिंग फॉलिकल्स. ओवरीमध्ये काय असतात, डेव्हलपिंग फॉलिकल्स असतात. वेगवेगळ्या स्टेजमध्ये, डेव्हलपमेंटच्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये असलेले फॉलिकल्स असतात. आणि दुसरं आपल्या ओवरीमध्ये काय असतं बेटा, तर दुसरं स्ट्रोमल टिश्यू असतो. स्ट्रोमल टिश्यू, जसं मला सांगा टेस्टिसमध्ये काय काय होतं, टेस्टिसमध्ये काय काय होतं, सेमिनिफेरस ट्यूब्युल्स होते. सेमिनिफेरस ट्यूब्युल्स होते आणि स्ट्रोमल टिश्यू होता, बरोबर आहे की नाही. सेमिनिफेरस ट्यूब्युल आणि स्ट्रोमल टिश्यू होता. तसं ओवरीमध्ये काय, फॉलिकल्स. जसं तिकडं सेमिनिफेरस ट्यूब्युल्स स्पर्म प्रोड्यूस करायचे, तसे इथं फॉलिकल्स ओवम म्हणजेच एग प्रोड्यूस करतो आणि स्ट्रोमल टिश्यू असते बेटा. तर ह्यामधून बेटा तुमच्या वेगवेगळे हॉर्मोन्स रिलीज होणार आहेत. तर कोणते हॉर्मोन रिलीज होतात, तर बेसिकली बेटा इम्पॉर्टंट हॉर्मोन असतील आपल्या ओवरीपासून रिलीज होणारे. ओवरी बेटा हे एक प्रोड्यूस करण्याचं फंक्शन तर करतेच करते, पण हॉर्मोनसुद्धा प्रोड्यूस करते. कोणते हॉर्मोन प्रोड्यूस करते, तर हॉर्मोनचं नाव असेल बेटा इस्ट्रोजन. इस्ट्रोजन. दुसरं हॉर्मोन असेल प्रोजेस्टेरॉन. आणखी एक हॉर्मोन असतं बेटा रिलॅक्सिन. कोणतं हॉर्मोन असेल, रिलॅक्सिन नावाचं एक हॉर्मोन असतं, ठीक आहे. हे कोणकोण रिलीज करतं, तर इस्ट्रोजन रिलीज केलं जातं बेटा. बघा जसं मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन असतं, मेलमध्ये सेक्स हॉर्मोन कोणता असेल, मेल सेक्स हॉर्मोन इम्पॉर्टंट, तर टेस्टोस्टेरॉन. कोणी सिक्रेट केलं होतं, तुमच्या इंटरस्टिशियल सेल्सनं सिक्रेट केलं होतं, लेडीग सेल्सनं केलं होतं. तसं बेटा फिमेलमध्ये इम्पॉर्टंट, इकडे लक्ष द्या, फिमेलमध्ये इम्पॉर्टंट सेक्स हॉर्मोन असेल बेटा इस्ट्रोजन, ठीक आहे. दोन्ही इम्पॉर्टंट असतात, पण जसं मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन जे फंक्शन परफॉर्म करतं, ते फंक्शन फिमेलमध्ये इस्ट्रोजन परफॉर्म करतं. हे इस्ट्रोजन कोण सिक्रेट करतं, तर डेव्हलपिंग फॉलिकल्स.
वेगवेगळ्या डेव्हलपिंग स्टेज मध्ये असलेले जे फॉलिकल्स असतात की नाही ओव्हेरियन फॉलिकल्स त्या फॉलिकल्स मधून हे हार्मोन रिलीज होत असतं। त्यानंतर बेटा दुसरे जे हार्मोन आहे प्रोजेस्टेरॉन, हे प्रोजेस्टेरॉन कुठून रिलीज होतं तर हे रिलीज होतं कॉर्पस ल्यूटियम मधून। बघा ज्या वेळेला फॉलिकल मधून ओव्युलेशन होतं, ज्या वेळेला फॉलिकल मधून ओवम बाहेर पडतो, ओवम बाहेर पडल्याच्यानंतर ओवम रिलीज केल्यानंतर जे शिल्लक उरतं त्याला आपण म्हणतो कॉर्पस ल्यूटियम। काय म्हणतो त्याला आपण? कॉर्पस ल्यूटियम। तर ते कॉर्पस ल्यूटियम जे असतं त्या कॉर्पस ल्यूटियम मधून हे हार्मोन रिलीज होतं प्रोजेस्टेरॉन। ठीक आहे, बघा। आणि त्यानंतर जे रिलॅक्सिन आहे हे सुद्धा कॉर्पस ल्यूटियम मधूनच सिक्रेट होतं, परंतु हे कधी रिलीज होतं तर टुवर्ड्स द एंड ऑफ जेस्टेशन। कॉर्पस ल्यूटियम मधूनच होतं पण कुठं कधी होतं? टुवर्ड्स एंड ऑफ जेस्टेशन, टुवर्ड्स एंड ऑफ जेस्टेशन, टुवर्ड्स एंड ऑफ जेस्टेशनला रिलीज होतं कॉर्पस ल्यूटियम मधूनच रिलॅक्सिन नावाचं हॉर्मोन। तर बेटा बेसिकली आपली ओव्हरी तीन हॉर्मोन प्रोड्यूस करते। तीन हॉर्मोनचे नाव काय काय असतील? एस्ट्रोजन, विच इज सिनॉनिमस टू मेल सेक्स हॉर्मोन टेस्टोस्टेरॉन। फिमेलमधलं हॉर्मोन कोणतं असेल? तुमचं एस्ट्रोजन असेल। कुठून रिलीज होतं? डेव्हलपिंग फॉलिकल्स, वेगवेगळ्या स्टेजमध्ये ओव्हरीमध्ये असलेले फॉलिकल्स याला प्रोड्यूस करतात बेटा। त्यानंतर दुसरं हॉर्मोन असेल प्रोजेस्टेरॉन। प्रोजेस्टेरॉन कोण रिलीज करतं? कॉर्पस ल्यूटियम रिलीज करतात। प्रोजेस्टेरॉन कोण रिलीज करतं? कॉर्पस ल्यूटियम। आणि कॉर्पस ल्यूटियम काय असते मी तुम्हाला सांगितलं की फॉलिकल जेव्हा ओव्युलेशन होतं, तुमच्या फॉलिकलमधला ओवम बाहेर पडला, शिल्लक उरलेलं जे असतं त्याला म्हणतात कॉर्पस ल्यूटियम, आणि त्याच्यापासून प्रोजेस्टेरॉन हे हॉर्मोन रिलीज होतं। प्रोजेस्टेरॉनलाच आपण प्रेग्नन्सी हॉर्मोन सुद्धा म्हणतो, का ते नंतर सांगेन मी तुम्हाला। रिलॅक्सिन सुद्धा रिलीज होतं कॉर्पस ल्यूटियम मधून टुवर्ड्स द एंड ऑफ जेस्टेशन, म्हणजे डिलिव्हरीचा जो पिरियड असतो तो एंड व्हायला आल्याच्या नंतर रिलॅक्सिन रिलीज केलं जातं। तर आता यातलं एक एक हॉर्मोन बघूयात आपण। सर्वात अगोदर बघूयात फिमेल सेक्स हॉर्मोन इस्ट्रोजन। इस्ट्रोजन सर्वात इम्पॉर्टंट इस्ट्रोजन कोणतं असेल? तर इस्ट्राडायोल नावाचं असतं बेटा, इस्ट्राडायोल। ठीक आहे, बघा। तर हे इस्ट्रोजन काय करतं? तर हे इस्ट्रोजन बेटा ग्रोथला स्टिम्युलेट करतं। बॉडीची जनरल ग्रोथ जी असते की नाही फिमेलमध्ये, त्या ग्रोथला स्टिम्युलेट करतं। ग्रोथ स्टिम्युलेशन काय करतं? हे ग्रोथ स्टिम्युलेशन। त्यानंतर जे जसं मेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स होते की नाही, तसे फिमेलमधले सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स, फिमेलमधले सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप करतं, कंट्रोल करतं तुमचं इस्ट्रोजन बेटा। आता याच्यामध्ये काय काय येतं? याच्यामध्ये येतं बेटा ब्रेस्टची डेव्हलपमेंट, ॲक्झिलरी हेअरची आणि प्युबिक हेअरची डेव्हलपमेंट, बरोबर आहे। त्यानंतर फॅट डिपॉझिशन, फिमेलमध्ये एका पर्टिक्युलर शेपमध्ये फॅट डिपॉझिशन होतं, ते सुद्धा इस्ट्रोजन कंट्रोल करतं। तर असे वेगवेगळे फंक्शन सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरमध्ये त्या सगळ्या गोष्टी येतात बेटा। ठीक आहे, त्यानंतर आणखी काय काय रेग्युलेट करतं? तर जे फॉलिकल्स डेव्हलप होतात की नाही त्यांची डेव्हलपमेंटसुद्धा रेग्युलेट करतं। डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल्स, डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल्स। त्यानंतर बेटा फिमेलमधलं सेक्शुअल बिहेवियर म्हणजे लिबिडो, सेक्शुअल बिहेवियर। मेलमध्ये कोण कंट्रोल केलं होतं? तर टेस्टोस्टेरॉन, लिबिडो। तर एवढे हे सर्व फंक्शन कोण परफॉर्म करतं? इस्ट्रोजन। बघा आता सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरमध्ये मी इथं लिहिलं नाही सगळे डिटेल बेटा, काय काय येतं इथं? ब्रेस्ट डेव्हलपमेंट, त्यानंतर प्युबिक अँड ॲक्झिलरी हेअर्स, त्यानंतर बघा त्यानंतर बेटा जे व्हॉइस असतो की नाही फिमेलमध्ये, फिमेलच्या व्हॉइस जो हाय पिच बनतो की नाही ते सुद्धा कोण कंट्रोल करतं? तर ते सुद्धा तुमचं इस्ट्रोजन कंट्रोल करत असतं। तर असे फंक्शन परफॉर्म करतं बेटा। तर हे असतील तुमच्या इस्ट्रोजनचे फंक्शन। काय काय करतं इस्ट्रोजन? ग्रोथ स्टिम्युलेट करतं, बॉडीची जनरल ग्रोथ वाढवतं, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स फिमेलमधले ब्रेस्ट डेव्हलपमेंट, प्युबिक आणि ॲक्झिलरी हेअरची डेव्हलपमेंट, फॅट डिपॉझिशन असेल पर्टिक्युलर शेपमध्ये फॅट डिपॉझिशन होणं, सब क्युटॅनियस फॅटचं डिपॉझिशन म्हणतात त्याला, सब क्युटॅनियस फॅटचं डिपॉझिशन कंट्रोल करतो, त्यानंतर आवाजाचा हाय पिच बनवतो, हा ना, हाय पिच साऊंड। तर हे सर्व फंक्शन परफॉर्म करतं बेटा इस्ट्रोजन। ठीक आहे, त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल्स, फॉलिकल्स फॉलिकल्सपासूनच रिलीज होतं, फॉलिकलची ग्रोथ डेव्हलप करतं। त्यानंतर बेटा सेक्शुअल बिहेवियर जे असतं फिमेलमध्ये ते सुद्धा हे कंट्रोल करतं। तर हे अतिशय इम्पॉर्टंट हॉर्मोन आहे बेटा इस्ट्रोजन। ठीक आहे, आता यानंतर दुसरं जे हॉर्मोन आहे इस्ट्रोजन कुठून रिलीज झालेलं आहे? हे रिलीज झालेलं आहे आपल्या डेव्हलपिंग फॉलिकल्सपासून, हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं इस्ट्रोजन। ठीक आहे, त्यानंतर बेटा जे दुसरं हॉर्मोन आहे प्रोजेस्टेरॉन, कोणतं हॉर्मोन असेल दुसरं? प्रोजेस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन। आता हे प्रोजेस्टेरॉन जे हॉर्मोन आहे बेटा याला प्रेग्नन्सी हॉर्मोन असं सुद्धा म्हटलं जातं। काय म्हटलं जातं याला?
प्रेग्नन्सी हॉर्मोन। मला अजून आठवतं बेटा, मी जेव्हा एक्झाम दिली होती आमच्या वेळेस नीट एक्झाम होती, सॉरी आमच्या वेळेस सी ई टी एक्झाम होती, नीट नाव नसायचं तेव्हा, सी ई टी असायची आणि नॅशनल लेवलला नव्हती, महाराष्ट्र लेवलला व्हायची। तर माझ्या एक्झाममध्ये एक क्वेश्चन आला होता एक्झाममध्ये, विच ऑफ द फॉलोइंग हॉर्मोन इज नोन ॲज प्रेग्नन्सी हॉर्मोन, त्याचा आन्सर असतं बेटा प्रोजेस्टेरॉन। आणि माझ्या एका मित्राने इस्ट्रोजन लिहिलं होतं आणि बाहेर आल्याच्यानंतर आमची चर्चा झाली आणि तेव्हा तो म्हणत होता की नाही नाही इस्ट्रोजनच बरोबर आहे, मी त्याला सांगत होतो अरे बाबा नाही, प्रोजेस्टेरॉनला प्रेग्नन्सी हॉर्मोन म्हणतात। तर तुम्ही लक्षात ठेवायचं बेटा, तुमच्याही एक्झाममध्ये हा क्वेश्चन येईल आणि तुम्ही पण टिक मार्क करून या, ठीक आहे। आणि तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आली पाहिजे। कोणतं हॉर्मोन असेल बेटा? प्रोजेस्टेरॉन। त्यालाच काय म्हणतो आपण? प्रेग्नन्सी हॉर्मोन। का म्हणतो बघा, पहिले तर बेटा प्रोजेस्टेरॉन रिलीज कोणी केलं? इट इज रिलीज फ्रॉम कॉर्पस ल्यूटियम। कॉर्पस ल्यूटियम कशाला म्हणतो आपण? फॉलिकल मधून ओम निघून गेला नंतर जी बॉडी तयार होती तिला कॉर्पस ल्यूटियम। कॉर्पस मीन्स बॉडी, ल्यूटिन येलो कलरची बॉडी असते बेटा ती एक, ठीक आहे। तर प्रोजेस्टेरॉन पासून हे प्रेग्नन्सी हॉर्मोन रिलीज होतं। हे काय करतं बेटा? तर हे सर्वात अगोदर हे प्रेग्नन्सीला सपोर्ट करतं। कसं सपोर्ट करतं? तर इट हेल्प्स इन बिल्डिंग अप ऑफ एंडोमेट्रियम। एंडोमेट्रियमला ग्रो करण्यामध्ये हेल्प करतं आणि एंडोमेट्रियम बिल्ड झाल्यामुळं प्रेग्नन्सीसाठी, म्हणजेच काय बेटा, इम्प्लांटेशन, जो ओम असतो की नाही एम्ब्रिओ असतो त्या एम्ब्रिओच्या इम्प्लांटेशनसाठी हेल्प केली जाते। एंडोमेट्रियमला तयार करतं, ठीक आहे। बेबी येणार आहे, बेबीसाठी बेड सजून ठेवतं, एंडोमेट्रियम रेडी करतं बेटा त्या कशासाठी, तर फिटसचं जे इम्प्लांटेशन होणार आहे, ठीक आहे, एम्ब्रिओचं त्याच्यासाठी। तर त्यामुळे हे प्रेग्नन्सीला सपोर्ट करतं। त्यानंतर हे आणखी काय करतं बेटा? तर याच्यासोबतच एंडोमेट्रियमला तर प्रिपेअर करतच करतं, हे बेटा मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंटसुद्धा कंट्रोल करतं। मॅमरी ग्लँड आणि मॅमरी ग्लँडमध्ये बेटा ज्या ॲल्व्हिओलाय असतात की नाही, ज्याच्यामध्ये ॲल्व्हिओलाय म्हणजे काय, एअर लाईक सॅक्स असतात बेटा, सॅक लाईक स्ट्रक्चर्स, ज्याच्यामध्ये मिल्क स्टोअर केलं जातं। ज्या स्ट्रक्चर्समध्ये मिल्क स्टोअर केलं जातं, असे जे स्ट्रक्चर्स असतात, मिल्क स्टोअर करणारे स्ट्रक्चर्स, त्यांना ॲल्व्हिओलाय म्हणतात। सॅक लाईक स्ट्रक्चर्स असतात, त्यांची डेव्हलपमेंटसुद्धा प्रोजेस्टेरॉन कंट्रोल करतं, ठीक आहे। त्यानंतर बेटा याचा रोल मिल्क सिक्रेशनमध्ये सुद्धा असतो। मिल्क सिक्रेशनमध्ये प्रोलॅक्टिन असतं मेनली रेस्पॉन्सिबल, पण हे सुद्धा थोड्या प्रमाणात हेल्प करतं। त्यानंतर बेटा प्रेग्नन्सी असताना युटेरसमध्ये कॉन्ट्रॅक्शन्स येऊ नयेत। प्रेग्नन्सी जेव्हा असते ना, त्यावेळेला जर युटेरसमध्ये कॉन्ट्रॅक्शन आले तर ते एम्ब्रिओ बाहेर पडेल बेटा, बरोबर आहे की नाही? ते होऊ नये, एम्ब्रिओ बाहेर पडू नये, म्हणून बेटा प्रेग्नन्सीच्या वेळेला युटेराईन कॉन्ट्रॅक्शन्सना इनहिबिट करतं। काय करतं बेटा हे? इनहिबिट्स युटेराईन कॉन्ट्रॅक्शन्स ड्युरिंग प्रेग्नन्सी। इनहिबिट्स युटेराईन कॉन्ट्रॅक्शन्स ड्युरिंग प्रेग्नन्सी। प्रेग्नन्सी सुरू असताना युटेरसला कॉन्ट्रॅक्ट होऊ देत नाही ड्युरिंग प्रेग्नन्सी बेटा, ठीक आहे। बघा, ज्या वेळेला प्रेग्नन्सी असते त्यावेळेला युटेरसला कॉन्ट्रॅक्ट न होऊ देणं हे काम असेल तुमच्या प्रोजेस्टेरॉनचं। इस्ट्रोजननं काय काय केलं? टेस्टोस्टेरॉन सारखे फंक्शन फिमेलमध्ये, ग्रोथ स्टिम्युलेशन, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स, ब्रेस्ट डेव्हलपमेंट, प्युबिक ऍक्झिलरी हेअर्स, फॅट, हाय पीच, डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल्स करणं आणि सेक्शुअल बिहेवियर कंट्रोल करणं, हे इस्ट्रोजनचे फंक्शन झाले। इस्ट्रोजन रिलीज कोणी केलं? डेव्हलपिंग फॉलिकल्सनं। त्यानंतर फॉलिकल झाला, आता कॉर्पस ल्यूटियम झाली। कॉर्पस ल्यूटियम काय रिलीज करते? प्रोजेस्टेरॉन। ही काय काय करते? प्रेग्नन्सी हॉर्मोन म्हणतात त्याला। प्रोजेस्टेरॉनलाच काय म्हणायचं? प्रेग्नन्सी हॉर्मोन। हे काय काय करतं? एंडोमेट्रियमची ग्रोथ कंट्रोल करतं, एंडोमेट्रियमला तयार करतं, मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट करतं, मॅमरी ग्लँड्समध्ये ॲल्व्हिओलाय डेव्हलप करतं, त्यानंतर मिल्क सिक्रिशन कंट्रोल करतं, त्यानंतर इनहिबिट करतं युटेराईन कॉन्ट्रॅक्शन्सना। कशाला कंट्रोल करतं? युटेराईन कॉन्ट्रॅक्शन्सना इनहिबिट करतं, जेणेकरून प्रेग्नन्सी मेंटेन राहावी, डिलिव्हरी होऊ नये अर्ध्यातच बेटा, नाहीतर तो एम्ब्रिओ बाहेर पडतो, हा ना, मिसकॅरेज होतं, नाहीतर मग ते बेबी अगोदरच टर्म पूर्ण होण्याच्या अगोदरच बाहेर पडते। तसं न होऊ देणं हे प्रोजेस्टेरॉनचं, म्हणजेच बेटा हे प्रेग्नन्सीला मेंटेन ठेवतं, म्हणून याला प्रेग्नन्सी हॉर्मोन असं म्हणलं जातं। तर हे दोन इम्पॉर्टंट हॉर्मोन असतील बेटा। आपल्या एनसीईआरटीमध्ये दोनच हॉर्मोनचा मेन्शन आहे, पण आणखी एक हॉर्मोन असतं बेटा ज्याचं नाव आहे रिलॅक्सिन। काय नाव आहे त्याचं? रिलॅक्सिन नावाचं हॉर्मोन असतं, याच्या नावामध्येच दिले बेटा रिलॅक्सिन। हे हॉर्मोन काय करतं? पहिलं तर बेटा हे कधी रिलीज होतं? टुवर्ड्स एंड ऑफ जेस्टेशन, ज्या वेळेला प्रेग्नन्सीचा पिरियड कंप्लीट होण्याकडे येतो, संपत येतो, त्यावेळेला हे रिलीज होतं। आणि हे हॉर्मोन काय करतं बेटा? तर सर्व्हिक्सवर ऍक्ट होतं, आणि दुसरं बेटा जो पेल्विक बोन असतो की नाही, पेल्विक बोनमधल्या ज्या कार्टिलेज असतात, बघा इकडे लक्ष द्या, बेटा त्या कार्टिलेजवर ऍक्ट होतं आणि त्यांना रिलॅक्स करतं, ठीक आहे। बघा इकडे लक्ष द्या, सर्व्हिक्सला रिलॅक्स करतं, बेबीची बर्थ होते आरामात, ठीक आहे। बोन, ते जे बोन्स आहेत, पेल्विक गर्डल जे असते, त्यातल्या वेगवेगळ्या बोनमधल्या कार्टिलेजला रिलॅक्स करतं, जेणेकरून बेबीच्या बर्थला
इजी व्हावं बेटा, गरज पडते ना थोडीशी बेबीची बर्थ होते ना बोन्समध्ये थोडा रिलॅक्सनेस येतो, त्यामुळे बेबीची बर्थ फॅसिलिटेट होते. त्या हॉर्मोनचं नाव असेल रिलॅक्सिन. आणि याचा रोल कशात होतो बेटा, तर बर्थमध्ये. ठीक आहे, बर्थ बेबी जेव्हा डिलिव्हर होत असते, बेबी जेव्हा मदरच्या बॉडीतून बाहेर येत असते, त्यावेळेला सर्विक्सला रिलॅक्स करतो, कार्टिलेजना रिलॅक्स करतो, त्यामुळे थोडेसे बोन रिलॅक्स होतात बेटा आणि बेबी इझिली बाहेर पास होते. त्या हॉर्मोनचं नाव असेल रिलॅक्सिन बेटा. ते कुठून रिलीज होतं, कॉर्पस ल्यूटियममधून टुवर्ड्स एंड ऑफ जेस्टेशन. तर हे असतील बेटा आपल्या ओव्हरीपासून रिलीज होणारे तीन हॉर्मोन्स. ओव्हरी जे असतात, प्रायमरी सेक्स ऑर्गन इन फिमेल्स लोकेटेड इन ॲबडॉमेन, अ पेअर ऑफ ओव्हरीज इज प्रेझेंट. ओव्हरीचे हॉर्मोन्स जे असतात ते तीन हॉर्मोन्स आहेत. कोणकोणते तीन, बघा ओव्हरीचा टिश्यू पुन्हा दोन टाईपचा, फॉलिकल्स असतील, स्ट्रोमल टिश्यू असेल. याच्यामध्ये बेटा तीन हॉर्मोन असतात. कोणकोणते, इस्ट्रोजन कशापासून रिलीज होतो, डेव्हलपिंग फॉलिकल्स. प्रोजेस्टेरॉन कशापासून, तर बेटा कॉर्पस ल्युटियम. आणि कॉर्पस ल्युटियम पासून आणखी एक हॉर्मोन होतं रिलॅक्सिन. इस्ट्रोजन काय काय करतं, जे टेस्टोस्टेरॉन मेलमध्ये करतं ते इस्ट्रोजन फिमेलमध्ये. ग्रोथ स्टिम्युलेशन, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप करणं, त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल्स आणि सेक्शुअल बिहेवियर कंट्रोल करणं. प्रोजेस्टेरॉन काय, प्रेग्नन्सी हॉर्मोन आहे. एंडोमेट्रियमला मेंटेन ठेवणं, कॉन्ट्रॅक्शन्स इनहिबिट करणं, ब्रेस्टची डेव्हलपमेंट करणं, अल्व्होलायची डेव्हलपमेंट करणं ब्रेस्टमधल्या, ज्याच्यामध्ये मिल्क स्टोअर होतं. ठीक आहे, आणि मिल्कचं सिक्रेशनसुद्धा प्रमोट करतं. त्यानंतर रिलॅक्सिंग जे असतं हे काय काय करतं, तर सर्विक्सला आणि पेल्विक कार्टिलेजेसना रिलॅक्स करतं, जेणेकरून बेबीची बर्थ फॅसिलिटेट व्हावी बेटा. ठीक आहे, हे असेल बेटा आपले आपले गोनॅड्स, टेस्टिस आणि ओव्हरी आणि त्यांचे हॉर्मोन्स बेटा. अतिशय इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न, याच्यावर रिप्रोडक्शनमधून किंवा इथून लिंक करून क्वेश्चन विचारले जाऊ शकतात बेटा. त्यामुळे हा पार्ट व्यवस्थित करायचा. ठीक आहे, आता यानंतर आपलं ह्या टॉपिकमधलं शेवटचं बीट उरते बेटा. ते बीट कोणतं असेल, तर डिफरंट, बघा एंडोक्राईन स्ट्रक्चर जे आहेत, आपण हॉर्मोनच्या डेफिनेशनमध्ये काय बघितलं होतं, दीज आर नॉन न्यूट्रियंट केमिकल्स विच ऍक्ट्स एज अ इंटरसेल्युलर मॅसेंजर्स अँड विच आर सिक्रिटेड इन ट्रेस अमाऊंट. तर बेटा हे नॉन न्यूट्रियंट केमिकल्स आहेत, त्यांना आपण सिक्रिशन्स ऑफ एंडोक्राईन ग्लँड म्हणत नाहीत फक्त. तर काही काही स्ट्रक्चर्स आहेत, काही काही सेल्स आहेत ज्या वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये डिस्पर्स्ड आहेत आणि त्या वेगवेगळ्या हॉर्मोन्स रिलीज करतात. जसं की आपला जी आय ट्रॅक्ट असेल, जसं की आपल्या किडनीज असतील, जसं की आपलं हार्ट असेल, तर याच्यापासून यांच्यापासून रिलीज होणारे वेगवेगळे हॉर्मोन्स कोणते आहेत आणि ते कशा पद्धतीने ॲक्ट होतात हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. ठीक आहे बेटा, अशा प्रकारे आपला आजचा सुंदर असा अध्याय इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन अध्यायासोबत. हॅव अ नाईस डे, हॅव अ नाईस स्टडी टाईम. बाय बाय.